कीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हेमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे चैनल पहले। खाना खजाना वाटा चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। एक प्लेट आपण हरभरे घेतले, यात पाणी घालू, जितके हरभरे तितकेच आपण पाणी टाकले। आता आपण 5 ते 7 शिट्या घेऊन घेणार आहे, काबर किचन अशी जायला 7-8 शिट्या लागतात। आज आपण नागपूरचे स्पेशल तरी पोहे बनवणार आहोत। तरी पोहे बनवण्यासाठी साहित्य आपण एक बटाटा बारीक चिरून घेतला आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, मोहरी आणि जिरे, कढीपत्ता, 2 ते 3 मिरच्या चिरून घेतले आहे आणि पोहे भिजून घेतले आहे। आपण छान मस्त असं मऊसर भिजून गेले, तेल गरम झाले, त्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालत आहोत। मिरची, शेंगदाणा हे छान आपण आता परतून घेऊया। शेंगदाणे छान आपण तेलामध्ये तळून घेऊ, नाही ते पोळीमध्ये कच्चे लागणार नाही, असे मस्त तळून घ्यायचे। कांदे आपण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मस्त छान असं परतून घेणार आहोत। बटाटे घालून आपण छान असं परतून घेत आहोत, मस्त सोनेरी रंग येऊ द्यायचे। छान मस्त असं बटाटे छान आपले असे मऊसर शिजून जायला पाहिजे असे तेलामध्ये छान शिजून गेलेले आहे बटाटे आपले। आता आपण पोहे घालूया, पोहे टाकले आपण, थोडी हळद घालत आहोत, छान आता असं परतून घेऊ आपण मस्त। पोहे छान आपण एकत्र असं मिक्स करून घेऊ मस्त, छान असे असे आपले पोहे इतके छान तयार झालेले आहे। मस्त मऊसर सुगंधही छान येतोय। आता आपण कोथिंबीर घालूया, छान सगळे असे मिक्स करून घेणार आहोत आपण छान मस्त असं पोहे। एकदम आपले पोहे जबरदस्त झाले आहे। चवीनुसार आपण मीठ घालत आहोत, छान मिक्स करून घेऊ। पोहे मस्त आपण मिक्स करून घेतलेले आहे, 1-2 मिनटं आपण हे झाकून ठेवूया, मस्त वाफ घेऊन घेऊ। वाफ घेतली का ते पोहे छान मस्त असे मऊसर होऊन जाते। पोहे आपण झाकून ठेवले होते, आता आपण हे करून पाहूया। छान मस्त वाफून गेले, आपण एकदा असं परतून घेऊ। आपले पोहे आता तयार आहे, आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊ। पोह्यासाठी आता आपण तरी बनवत आहोत। तरी बनवण्यासाठी आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतला आहे, 1 चमचा आपण मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा आपण हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, जिरं घेतलं आहे, लसूण घेतले आहे, 6 ते 7 लसूण घेतलेले आहेत आणि आपण आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 1 टमाटा घेतला आहे। आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत। कांदे वगैरे हे सगळं आपण आता मिक्सरला घालूया। हे आता सगळं आपण मिक्सरला घालून घेतलं आहे, मिक्सरला दळून घेणार आहोत। आपण हे सगळं दळून घेतलं आहे, कांदे वगैरे आपण हे कच्चे दळून घेतलेले आहे, कांदे, लसूण, अद्रक आणि धना पावडर हे आपण दळून घेतलं आहे मिक्सरला। आता आपण हे चणे शिजायला टाकले होते, 5-7 शिट्या घेतल्या, छान मऊसर असे शिजून गेले ते। आता आपण तरी बनवत आहोत। आता आपण हा दळलेला मसाला तेलामध्ये घालत आहोत। तरी बनवण्यासाठी तेल आज आपण जास्त घेतलं आहे, 2 चमचे तेल घेतलं आहे। तरीला तेल
तेल असतं म्हणून आपण तेल आज जास्त घेणार आहोत. छान मसाला आपण हा तळून घ्यायचा आहे. मिरची पावडर घातली आहे, कांदा लसूण मसाला घातला आहे, हळद घातली आहे आणि आपण हे मस्त असं आता परतवून घेत आहोत. छान परतून गेलं आहे त्यात आपण आता हे शिजलेले चणे घालूया. आता हे जे सगळे आपण याच्यामध्ये चणे आणि पाणी असं घालूया. छान असं मस्त उकळी येऊ द्यायची आहे. यात आपण आता चवीनुसार मीठ घालूया. मस्त उकळी येऊ द्यायची आहे. आपली अशी छान अशी मस्त तरी तयार आहे. छान मस्त दणकवून उकळून घ्यायची आहे. छान वरून थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊ. भाजी आपली मस्त अशी तरी अशी उकळते. छान मस्त उकळून घ्यायची आहे. बाउलमध्ये आता आपण तरी काढून घेतली आहे. आपण पोहे प्लेटमध्ये टाकत आहोत. पोहे असे प्लेटमध्ये टाकून घ्यायचे. छान त्यामध्ये आता आपण ही तरी घालणार आहोत. मस्त असं आपण तरी घालून घेऊ. कांदा घालायचा आहे. मस्त कांदा घालून घेतला. आता आपण कोथिंबीर घालूया. वरून थोडी अशी तरी टाकून घेतोय. आपण कांदे टाकून घेतोय. लिंबूची फोड ठेवली आपण छान असं मस्त. चमचा ठेवला आहे. आपल्या अशी छान असं मस्त तरी पोहे तयार झाला आहे. जर तुम्हाला माझा या तरी पोहेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.